आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर कृष्णा किरवले यांचा काल दुपारी त्यांच्या राहत्या घरी खून झाला होता. आरोपीवर कारवाई झाल्याशिवाय पार्थिव ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. अखेर डॉक्टर कृष्णा किरवले हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रीतम पाटीलला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून आरोपीची आई मंगला पाटील हिला शाववाडी तालुक्यातून अटक केली अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. कुठे बसू मी?